माननीय अध्यक्ष महोदय, काल सोलर इंडस्ट्रीज नागपूर मध्ये जो काही त्या ठिकाणी अपघात झाला आणि त्यामध्ये दुर्दैवाने कामगारांचा मृत्यू झाला, त्या संदर्भातला विषय आज या सभागृहात उपस्थित झाला होता, त्यावरचं निवेदन मी या ठिकाणी करत होतोय. सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, गाव चाकडोह, बाजार गाव, अमरावती रोड, तालुका काटोल, जिल्हा नागपूर, या कारखान्यात दिनांक 17/12/2023 रोजी सकाळी 9 सुमारास स्फोटाची घटना घडली. सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, गाव चाकडोह, बाजार गाव, अमरावती रोड, काटोल, जिल्हा नागपूर, या कारखान्यात संरक्षण विभागाकरता लागणाऱ्या विस्फोटकाचे उत्पादन केले जाते. कारखान्यातील कामगारांची संख्या सुमारे 3400 असून कारखान्यातील कामगारांना किमान वेतन देण्यात येते. कारखान्यातील कास्टिंग प्रोसेस हाऊस नंबर 2 या इमारतीत TNT आणि RDX च्या कच्च्या मालाचा वापर करून हँड ग्रेनेड बनवण्यासाठी लागणाऱ्या पेलेटची निर्मिती केली जाते. दिनांक 17/12/2023 च्या रोजी सकाळी 6 दरम्यान कारखान्यातील कास्टिंग प्रोसेस हाऊस नंबर 2 मध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू करण्यात आले होते. उपरोक्त ठिकाणी TNT फ्लेक्स चाळणीमध्ये चाळत असताना दिनांक 17/12/2023 रोजी 9 सुमारास स्फोट झाल्याने कास्टिंग प्रोसेस हाऊस नंबर 2 ही इमारत कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या एकूण 9 कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला. मृत्यूमध्ये 6 महिला कामगारांचा तसेच 3 पुरुष कामगारांचा समावेश आहे. घटनास्थळास जिल्हाधिकारी नागपूर, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक, अप्पर संचालक व वरिष्ठ अधिकारी, पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा विभागाचे अधिकारी, बॉम्ब शोधक व निकामी पथक, दहशतवाद विरोधी पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ, पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांनी भेट दिली असून पुढील चौकशी करीत आहेत. त्याचप्रमाणे घटनास्थळी राज्य आपत्ती निवारण दल उपस्थित झाले आणि ढिगाऱ्याखालील अडकलेले मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. दिनांक 17/12/2023 रोजी रात्री 9 5 कामगारांचे मृतदेह काढण्यात आलेले आहेत. मृत कामगारांपैकी 8 कामगार हे राज्य विमा योजनेत नोंदणीकृत असल्याने त्यांना राज्य कामगार विमा योजना कार्यालयाकडनं नियमानुसार पेन्शन मिळणार आहे. तसेच 1 मृत कामगाराच्या वारसांना नुकसान भरपाई कायदा 1923 अन्वये नुकसान भरपाई मिळणार आहे. व्यवस्थापनाने मृत कामगारांच्या वारसास प्रत्येकी 20 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख देण्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे जे सगळे कामगार आहेत यांना मी आता त्यांची नावं सगळ्यांचे घेत नाही, पण साधारणपणे ज्यांचा मासिक पगार 13,805 होता त्यांना 12,425 मासिक पेन्शन मिळणार आहे. 13,112 ज्यांचा पगार होता त्यांना 11,801 पेन्शन मिळणार आहे. 13,112 11,001 असे वेगवेगळे, म्हणजे जवळजवळ त्यांना जेवढा पगार होता तेवढीच त्यांना पेन्शन मिळणार आहे, सानुग्रह अनुदान मिळणार आहे. आणि 9 म्हणजे एक जे मोसम राजकुमार पटले होते हे सुपरवायझर होते, हे कामगार कॅटेगरीत येत नव्हते, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जे सानुग्रह अनुदान आहे ते या 20 लाख म्हणजे 20 लाखाच्या व्यतिरिक्त 25 लाखाच्या व्यतिरिक्त त्यांना 16,49,625 हे त्या ठिकाणी ESIC च्या माध्यमातून मिळणार आहेत. यासोबत अध्यक्ष महोदय, या संदर्भात सगळं CCTV फुटेज देखील म्हणजे स्फोट व्हायच्या क्षणापर्यंतचं पूर्ण CCTV फुटेज उपलब्ध आहे. फॉरेन्सिक विभागाने तिथल्या सगळ्या ज्या काही सॅम्पल आहेत ते सॅम्पल घेतलेले आहेत. नियमानुसार आता 304A म्हणजे डेथ बाय नेग्लिजन्स अशा प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे. फॉरेन्सिकचा रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भात अंतिम कारवाई जी आहे ती गुन्हा हा प्रशासनावरच दाखल होतो, त्या ठिकाणी जे प्रशासन असतं त्याच्यावरच दाखल होतो, त्याचा नियम आहे, त्या नियमानुसार 304A दाखल झालाय. आणि ज्यावेळी फॉरेन्सिकचे रिपोर्ट येतील त्या रिपोर्टमध्ये आणि फॉर्च्युनेटली शेवटच्या क्षणापर्यंतचा CCTV फुटेज देखील उपलब्ध आहे, कारण तिथे CCTV च्या सर्व्हिलन्समध्ये काम चालायचं, त्यामुळे त्या दोन्हीच्या आधारावर या संदर्भातला अंतिम निर्णय हा घेण्यात येईल. आता जी अगदी प्राथमिक जी काही परिस्थिती दिसते आहे त्याच्यामध्ये CCTV फुटेज प्रमाणे घातपात आहे असं वाटत नाहीये,
पण तरी त्याच्यावर अंतिम जे काही आपल्याला सांगता येईल ते फॉरेन्सिकचा रिपोर्ट आल्यावरच सांगता येईल.